नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बुलेटिनची सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, सावधान, कारण जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसते. आणि याच सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीलाच बातमी पाहूया, ती म्हणजे जगभरात कोरोनाबाधितांची संख्या आता 30 लाखांवर गेलेली आहे. तर कोरोनानं बळींची संख्या जी आहे ती 2 लाखांपेक्षा अधिक झालेली असून आत्तापर्यंत कोरोनाची प्रामुख्यानं 3 लक्षणं समोर आलेली होती. यामध्ये होतं खोकला, ताप आणि श्वास घेण्यामध्ये अडचण. पण आता कोरोनाची आणखी 6 लक्षणं समोर आलेली आहेत. यामध्ये थंडी, सर्दी, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणं आणि गंधाची जाणीव न होणं याचा समावेश आहे. अमेरिकेमधील US सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं या लक्षणांचा समावेश केला आहे. आणि त्यामुळे त्यांचाही विचार निदान करताना करणं आता गरजेचं झालं आहे. त्यामुळे ही लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर वेळ न घालवता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. तर आपल्यासोबत आत्ता आहेत डॉक्टर पंकज राणे, MD DNB मेडिसिन आणि सेंटर क्रिटिकल केअरचे ते डॉक्टर पंकज राणे आपल्यासोबत आहेत. थेट आपण याविषयी त्यांच्याशीच बोलणार आहोत. डॉक्टर, आपण पाहतोय खरं तर आत्तापर्यंत 3 लक्षणं आपल्यासमोर होती, सर्दी, खोकला आणि ताप. मात्र यामध्ये आता आणखी वाढ झालेली आहे लक्षणांमध्ये, आता 6 लक्षणं नवीन आढळून आलेली आहेत. हॅलो. हा बोला. अमेरिकन CDC ने नवीन सर्क्युलर लागू केलं, त्याच्यामध्ये त्यांनी नवीन लक्षणं सांगितली. त्यामध्ये महत्वाची लक्षणं जी सांगितली ती म्हणजे थंडी वाजणे. आणि थंडी नॉर्मली कुठल्याही तापामध्ये येऊ शकते पेशंट, पण याच्यामध्ये थंडी वाजणे आणि थंडी वाजून चढतडी हुडहुडी भरणे आपण म्हणतो, म्हणजे हातपाय कंपता होतात तसं होऊ शकतं. मसल एक तर आधी पण लक्षण होतं की स्नायू दुखतील तुमचे, खूप जास्त स्नायू दुखतील किंवा तुम्हाला थकवा लवकर येईल, हे लक्षण आधी होतं. पण स्नायू दुखी प्रिडॉमिनेंटली असेल आणि बाकी काही नसेल तरी तुम्ही थोडा विचार करू शकता. तिसरं महत्वाचं सांगितलं की घसा दुखी, म्हणजे घसा दुखत असेल, सोर थ्रोट ज्याला आपण म्हणतो, आणि तुमचा तो जर सामान्य याच्याने बरा होत नसेल तर नक्की तुम्ही ह्या लक्षणाचा सिरियसली विचार करण्याची गरज आहे. आणि 6वं महत्वाचं सांगितलं म्हणजे की तुम्हाला स्मेल न कळणं, म्हणजे गंध कळत नसेल की तुमचा कुठलाही स्मेल कळायला अडचण असेल, तर काही काही अर्ली स्टेजेसमध्ये करोनाच्या अशी लक्षणं आपल्याला दिसू शकतात. त्यामुळे महत्वाचे जे आधी पण आपण म्हणतो ताप, खोकला आणि दम लागणं. दम लागणं तर डेफिनेटली ऍडव्हान्स डिसीजमध्ये होणार, पण ताप आणि खोकला आवश्यक आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये ताप असणं आवश्यक आहे. त्यासोबत जर तुम्हाला थंडी वाजत असेल, हुरडी भरत असेल किंवा खूप जास्त डोकं दुखत असेल, हेडेक पण एक त्यांनी सांगितलंय, नंतर घसा दुखत असेल, स्नायू दुखत असेल आणि जर तुम्हाला गंध होत नसेल, तर हे ऍडिशनल लक्षणं आता CDC ने आपल्याला करोनासाठी सांगितले, तर याकडे लक्ष ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. ही लक्षणं डॉक्टर अमेरिकेमध्ये आढळून आली होती. भारतामध्ये जे आत्ता कोरोनाचे जे रुग्ण आले, जे सिम्प्टोमॅटिक होते, त्यांच्यामध्ये अशा प्रकारची लक्षणं किंवा तक्रारी त्या रुग्णांकडून आलेल्या होत्या का? भारतामध्ये तरी अजून प्रिडॉमिनेंटली जी लक्षणं दिसत आहेत कोरोनामध्ये, त्यामध्ये ताप सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतोय, खोकला दिसतोय आणि अंगदुखी प्रिडॉमिनेंटली आपल्याकडे आहे भारतामध्ये. आता आपल्याकडे जसं आपण आधी बघितलं की जवळपास 70-80% लोक असिम्प्टोमॅटिक आहेत, जे कोरोना टेस्ट करून किंवा जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बंद आपण केलेले, त्यामुळे उरलेले जे 15-20% लोक आपल्यामध्ये प्रामुख्याने मात्र ताप, खोकला, अंगदुखी ही प्रिडॉमिनेंटली भारतामध्ये दिसून आली लक्षणं आहेत. डॉक्टर धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय कोरोना संदर्भात आता कोरोना संसर्गाची आणखी 6 नवीन लक्षणं आढळून आलेली आहेत. तर त्यामुळे डोकं दुखणं, थंडी वाजणं, त्याचबरोबर हुरहुरी भरणं, सर्दी, खोकला, ताप तर आहेच, त्याशिवाय तुम्हाला गंध जर नसेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे. वयात पुढच्या बातमीकडे, प्लाझ्मा थेरपीवरून केंद्र राज्य सरकारमध्ये विसंगती असल्याचं दिसून येत आहे. तर प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी धक्कादायक असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे. मान्यता नसल्यामुळे प्लाझ्मा थेरपी बेकायदेशीर असून प्लाझ्मा थेरपी केवळ प्रायोगिक तत्वावर वापरण्यात येत असून उपचार पद्धती म्हणून याला ICMR मान्यता दिलेली नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलेलं आहे. दरम्यान 24 एप्रिललाच कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेली होती. मात्र त्यावर केंद्रानं आता स्पष्ट शब्दात प्लाझ्मा थेरपी बेकायदेशीर आणि धोकादायक असल्याचं म्हटलेलं आहे. पाहूयात टोपे आणि आरोग्य मंत्रालयाचं नेमकं काय म्हणणं होतं ते. प्लाझ्मा थेरपीवर मला काल माननीय आयुक्त प्रवीण परदेशी सांगत होते की 2
व्यक्तींवर प्रयोग केलेला आहे आणि त्याचे खूप चांगले रिपोर्ट्स येत आहेत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीच्या अनुषंगाने निश्चित प्रकारे त्याचा जो काही आहे एक्सपेरिमेंटल विषयावरच आहे हा काही अजून काही मी म्हणत नाही की तो सर्व मान्य आहे, परंतु ICMRने त्याला एक्सपेरिमेंटेशनसाठी मान्यता दिलेली आहे आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर एक्सपेरिमेंट करत आहोत. एक्सपेरिमेंटल स्टेज पर है, इसका कोई एविडेंस नहीं है कि इसको ट्रीटमेंट के रूप में इस्तेमाल किया जा सकता है. USFDA ने भी इसे एक एक्सपेरिमेंटल थेरेपी के रूप में ही देखा है. ICMR ने एक नेशनल स्टडी को लॉन्च किया है ताकि वे इस थेरेपी की एफिकेसी के बारे में स्टडी कर सके. इसलिए इस विषय में यह क्लैरिफाई करना बहुत जरूरी है, अति आवश्यक है कि जब तक कि ICMR अपनी स्टडी को कंक्लूड ना कर ले, रोबस्ट साइंटिफिक प्रूफ अवेलेबल ना हो, तब तक इस थेरेपी को केवल हम या तो रिसर्च या ट्रायल पर्पस के लिए ही उपयोग करें. इनफैक्ट जो प्लाज्मा थेरेपी है, अगर इसको हम प्रॉपर तरीके से प्रॉपर गाइडलाइंस के तहत इस्तेमाल ना करें तो इससे लाइफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन भी हो सकती हैं. जब तक यह थेरेपी प्रॉपरली अप्रूव नहीं है या इसकी इफेक्टिवनेस सिद्ध नहीं हुई है, तब तक इसके बारे में किसी भी तरह का दावा किसी भी स्थाई पर करा जाना बिल्कुल अनुचित है. ICMR की स्टडी के बारे में कहीं भी इस प्रकार का प्रयोग पूरी तरह से इलीगल है और दूसरी तरफ पेशेंट की जान को इससे खतरा भी उत्पन्न हो सकता है.